कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईत पुन्हा एकदा रात्रीची जमावबंदी लागू झाली आहे महत्वाच्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते कोरोनाचं सावट लक्षात घेता होळी आणि धुळवडीचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय मुंबईतल्या या जमावबंदीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी मुंबईत आजपासून नाईट कर्फ्यूला सुरुवात झालेली आहे रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना सरकारकडनं करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार त्याची अंमलबजावणी आता कुठेतरी होताना दिसते आहे मी सध्या गिरगाव चौपाटी या परिसरात उभा आहे आपण पाहू शकता की मुंबईच्या या महत्त्वाच्या मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे जे विनाकारण मास्क न लावणारे जे नियम पाळत नाहीये त्यांच्यावर ही कारवाई देखील सुरू आहे या ठिकाणी अशाच कारवाया ह्या मुंबई सर्वत्र करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहेत दर इतर वेळी या ठिकाणी म्हणजे गिरगाव परिसरात या चौपाटीवर अनेक नागरिक या ठिकाणी वर्दळीसाठी येत असतात त्यामुळे फेरफटका मारण्यासाठी येत असतात मात्र आज जे नाईट कर्फ्यू आहे त्या अनुषंगाने सात वाजल्यापासूनच पोलिसांनी पूर्ण ही चौपाटी जी आहे ती मोकळी केलेली आहे नागरिकांना घरी जाण्याच्या जा, सूचना केलेल्या आहेत आणि नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं देखील आवाहन केलेलं आहे त्यामुळे सा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर हजार रुपये हा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे मास्क न लावणाऱ्यांवर पाचशे रुपयाची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर जमावबंदीचे आदेश देखील जाहीर केलेले आहेत त्यानुसार वन फोर्टी फोरनुसार ही देखील मुंबई पोलिसांकडनं कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आव्हान देखील प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे या नाईट कर्फ्यूमुळे मुंबईचे रस्ते हे कुठेतरी मोकळे आहेत आणि त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात येत्या काही काळात यश मिळू शकतं व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद राव सह सुरज सावंत साम टी व्ही मुंबई